सुरेल आवाजात गाणी गाऊन लक्ष वेधणारा आणि स्क्रॅपचं साहित्य गोळा करणारा एक अवलिया राजारामपुरीमध्ये फिरत असतो भंगारवाला अशी ओळख असलेल्या त्या व्यक्तीच्या गळ्यात मात्र सुरांची जादू आहे दौलतनगर परिसरात राहणाऱ्या या अवलिया कष्टकऱ्याची यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी भेट घेतली आणि त्याला प्रोत्साहन दिलं श्रमसंस्कृतीला जीवनशैली बनवतानाच त्या भंगारवाल्याची कला कायम राहावी यासाठी त्याला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन कृष्णराज महाडिक यांनी दिलं कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात एक भंगार गोळा करणारा व्यक्ती हातगाडी घेऊन फिरत असतो विशेष म्हणजे अतिशय सुंदर वाणी म्हणत हा व्यक्ती सर्वांचं लक्ष वेधून घेतो दौलतनगर परिसरातील तीन बत्ती चौकात राहणाऱ्या मारुती कांबळे यांच्या आयुष्याची कहाणी दुःखद आहे पण तरीही खचून न जाता मारुती दारोदार फिरतो आणि लोकांच्या घरातील प्लास्टिक पत्रा असं भंगार गोळा करतो मारुती कांबळे स्वतः पायाना अधू आहे एका अर्थी तो अनाथ आहे पण मारुती कांबळेची जिद्द आणि त्याची कला याबद्दलची माहिती यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना समजली आणि त्यांनी आवर्जून मारुतीची नुकतीच भेट घेतली अतिशय सुरेल आवाजात गाणारा मारुती आर्थिक अडचणीत आहे कृष्णराज यांनी त्याला दिलासा देण्याचा आणि त्याच्या कला गुणांचा सन्मान करण्यासाठी पाऊल उचललं दसऱ्याच्या दिवशी कृष्णराज महाडिक यांनी मारुती कांबळेला एका दागिन्यांच्या दुकानात नेलं आणि चक्क त्याच्यासाठी एक सोन्याची अंगठी खरेदी केली कृष्णराज यांनी ही अंगठी मारुती कांबळेकडं सुपूर्द केली तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले या कृतीतून कृष्णराज यांनी जिद्दीचा आणि कलेचा सन्मान केला तसंच मारुती कांबळेच्या आयुष्यावर कृष्णराज यांनी एक व्हिडिओ ब्लॉगही बनवलाय कृष्णराज महाडिक यांच्या या संवेदनशील कृतीचं कौतुक होतंय